इकडे करण बॅकपॅक करतोय. बांधणे मी इसका पूरा एक्सपीरियंस आहे. थांबा की थोडी औला. ए बाबा 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 गेला खतम. कसला आंबट यार, एक नंबर नाही पण खाऊच करते. तर मित्रांनो दुपार झालेली आहे, 12:30 1 वाजले जातं. इथे रूम चेकआउट केला आहे, सगळं सामान पॅक केलेलं आहे आणि इथून आपण निघतोय अजिमाला. अजिमाला आहे केरळमध्येच, इथून 160 किलोमीटर आहे. आणि इथे आपल्याला बघण्यासारखं आहे एक भगवान श्री शंकराची मूर्ती, तर ती एवढी सुंदर आणि खतरनाक आहे ना, तुम्हाला खूप आवडेल. पूर्ण बघा आणि इथून आपली आता जर्नी स्टार्ट करू. तर थोड्याच वेळात आपण इथून आपल्या बाईक्स काढू आणि निघू. बस तर फायनली निघालोत आपण आपल्या रूमवरून, अलप्पीवरून, अलप्पी अलपुजा अलप्पी वरून निघालोय. रूम चेकआउट केलाय, वाजलेत 1. तर इथून काहीतरी 160 किलोमीटर आहे अजिमाला. आणि आपला स्टे होणार आहे तो कन्याकुमारीमध्ये होणार आहे, पण जो आपला प्लेस आहे जो आपल्याला करायचा आहे तो आहे अजिमाला. खूप सुंदर प्लेस आहे, तर नक्की बघा, बघत राहा आणि लाईक करत राहा. ज्याला कोणाला माहिती नसेल त्याला पण दाखवा, शेअर करा व्हिडिओ. मित्रांनो अलापुजाला येण्याचा डिसिजन खूप चांगला होता, चांगल्या प्रकारे सगळं झालं, खूप मस्त वाटलं. ॲक्टिव्हिटी केली ती पण मस्त वाटली. तर निघालोत आपण आता अजिमालाकडे. अजिमालाचे जेव्हा आम्ही रील्स किंवा फोटो बघतो ना तेव्हा एवढे भारी वाटत ना की बोलूच नका, त्यामुळे मग तो येणं गरजेचं आहे. मग त्यानुसार आमची प्लॅनिंग केलेली आहे. आणि जी जी मूर्ती आहे भगवान श्री शंकराची, 1 नंबर. मित्रांनो ही बघा, ही लेक आहे बट अटॅच टू समुद्र, ओशनला अटॅच आहे. आणि खूप मस्त वाटतं इथून, नजर समुद्र समोर आहे. आणि आपण चाललोय स्लोली स्लोली त्या समुद्राच्या ब्रिजवरून. समोरच एक मस्त चर्च आहे यार, कसला डिझाईन आहे बघा ना तुझा, केक सारखा, बर्थडे केक सारखा, 1 by 1 थर आहे. थिरुवनंतपुरम 75 किलोमीटर, कोवलाम 85, कन्याकुमारी 172. तर हे 172 आपल्याला आजच्या आज कव्हर करायचे आहेत आत्तापासून जेवल्यानंतर. बोट फोटोसाठी थांबलेले आहेत कन्याकुमारी 1 आई मागे घे ना, कन्याकुमारी 169, थिरुवनंतपुरम 72 आणि अतिंगल. अतिंगल आपल्याला काय माहिती नाही, वरची 2 नाव आहेत ते आपल्याला माहिती आहेत, कन्याकुमारी आणि थिरुवनंतपुरम. थोडासा स्टँड अप होतोय. काय हे काय केरळच्या लोकांना काय काय आवडत यार? इल्ला लोकांना लॉटरी, बघा तिकडे लॉटरी आहे, नुसते लॉटरी तिकीट विकायला असतात, नुसते लॉटरी तिकीट विकायला असतात. म्हणजे असं नाही की बा एक अंतर झालं दुसरं आहे, जागाच खूप खूप लोक विकायला असतात. तर कसं असतं काही गोष्टी तर गेल्याशिवाय समजत नाही आणि त्या गोष्टी आता थोडे थोडे आम्ही अनुभव घेतून. मेन हायवेवरून आपण थोडं खाली आलो आहे, कन्याकुमारी सरळ रोडने आहे आणि चाललो तर मग आता अजिमाला. 8 किलोमीटर म्हणजे आपला राईट. बाजून लिहिलं आहे 0.8 म्हणजे 800 मीटरवर हा टेम्पल आहे अजिमाला टेम्पल. आणि तो बघण्यासाठी आपण आलो आपल्या पेनवरून. जवळपास आत्तापर्यंत आपली राईड झालेली आहे
1800 किलोमीटर, क्या बोलती है पब्लिक? हार्ड इच नहीं है। वाइबे वाइबे वाइबे, शिव शंभू का वाइब है। पॉइजन गाइस, लेडीज जेंटलमैन, प्रेजेंट है आपके सामने ये टेम्पल। गाड़ा पार्क के लिए सगळं पॅक केलंय तिथं आणि जातो आपण आता एंट्री घेतोय आतमध्ये। मित्रांनो, ही आजीमालामध्ये श्री भगवान शंकराची मूर्त आहे आणि ती मूर्त 58 फूट आहे आणि या मूर्तीला बनवणारा फक्त 22 वर्षाचा होता, तर बनवायला पूर्णपणे 6 वर्षे लागली आणि 2020 ही मूर्त कंप्लीट झालेली आहे। तर खूप छान मूर्त आहे आणि रुद्र अवतारात ही मूर्त बनवण्यात आलेली आहे। तर या मूर्तीचा इतिहास असा आहे की जेव्हा पांडव आपले 5 पांडव इकडे आलेले त्यांच्या मातेसोबत कुंतीसोबत, सो इथे आलेले तेव्हा कुंती मातेला तहान लागलेली आणि ती तहान भागवण्यासाठी भीमाने एका दगडावर हात मारला आणि तिथून पाणी काढलं, तर त्या पाण्याला गंगेचं नाव दिलं आणि ती गंगा आपल्याला शंकराच्या वरती जटांमध्ये दिसते पूर्ण ते रूपात आहे। तर अशी ही गावकऱ्यांची मान्यता आहे म्हणून तिथं मंदिर बांधण्यात आलेलं आहे। खूप खूप एकदम भारी मूर्ती आहे, डिटेलिंग पण खूप छान आहे, नखापासून ते केसापर्यंत पूर्ण डिटेलिंग भारी आहे। बाजूला तिन्ही बाजूला पूर्णपणे समुद्र आहे आणि खूप पीसफुल जागा आहे आणि येऊन खूप भारी वाटतं आहे आम्हाला। तर ही अशी काहीतरी माहिती होती या मंदिराची। तर इथं बाजूला मंदिर पण आहे पण ते तिथे शूटिंगसाठी अलाउड नाही, फक्त मूर्तीचे घेऊ शकतो तुम्ही। जे मेन टेम्पल आहे ते त्यांची तुम्ही शूटिंग नाही घेऊ शकत, फक्त मूर्तीचे घेऊ शकता। हे जे प्लेस आहे ते खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप पीसफुल आहे। इथे आपल्या इंडियातली बरीच लोकं येतात, हे अट्रॅक्शन फॉरेनर्ससाठी पण आहे, खूप फॉरेनर्स पण इकडे आलेले आहेत। तर खूप भारी सीन वाटतो आहे आणि आम्ही नेमकं संध्याकाळी आलो त्यामुळे वातावरण एकदम पीसफुल आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे बट अजून तर पडलं नाही। तर खूप छान होतं आहे मित्रांनो, पाऊस पडायला लागला आहे आणि जायचं आहे आम्हाला पुढे। तर निघतो इथून, इथून आता आम्हाला जायचं आहे कन्याकुमारीला। तर काहीतरी 75 किलोमीटर आहे, सो तिथे जाऊ, रूम घेऊ आणि मग पुढच्या काय ॲक्टिव्हिटी असतील त्या दाखवू तुम्हाला। तर पॅकिंग झालेली आहे, थोडा प्लास्टिक लावला आहे बॅगांना भिजवणे म्हणून, रेनकोट काय आता काढणं, जोरात पाऊस लागला कुठे ते थांबायला लागेल आणि नाही लागलं तर मग आम्ही डिरेक्टली कन्याकुमारीला भेटू। तर मित्रांनो, कन्याकुमारीला 50 किलोमीटर असताना असा पाऊस लागला, खूप पाऊस पडतो, जवळचा ना पाऊस पण कंटिन्युअसली पडत आहे आणि जो आम्ही आजीमालावरून निघालो तर हा कंटिन्युअसली पाऊस लागला आहे। आता काय सगळं रेनकोट कवरअप केलं आहे, माझं पण केलं, बॅगा पण कवर केलं आहे, थोडंसं आता पाणी प्यायला थांबलो आहे, पाणी तिथे आम्ही रेनकोट वगैरे घातलेलं आहे, घातलं होतं इथून इथेच राहायचा विचार होता कुठेतरी बट कनेक्टमध्ये करत पाणी नाही आहे, सो तिथे आता जाऊन मग रूम घेऊ आणि तिथे कुठेतरी आपला ड्राय होईल। आणि आलापुजामध्ये चोरांची संख्या वाढलेली आहे, हे बघा। अरे आवला आहे काय माहिती, मला पण ओळखत नाही, मी गोव्याला खाल्ला नाही भाई, ह्यो मोठा फल होतो ना, चौकन आवला आहे, आवला ह्यो